हे साले डिलीवरी हाँ तो एक फंडा है ना। क्या क्या है, हाँ एकच काय इंट्राडे हाँ एक डिलीवरी, दूसरा अजून मध्ये तुम्हाला डे इंट्राडे मध्ये लाख नाही, रुपयाला हाँ एकच। 100 रुपयाला 5 पैसे ना, म्हणजे मग लाख रुपयाला 50 रुपये, नाही 1 लाख से शुभन सांगा ना, 1 लाख 1 लाखाला 50 रुपये, इंट्रा डेला 1 लाख रुपयाला 50 रुपये 50 रुपये। ओके बाईंगला, मांगला 50 रुपये, बाईंगला आणि आणि सेलला 50 रुपये। राइट। ओके ओके हे दोन, आणि हे म्युच्युअल फंड डिलिव्हरी म्हणजे कोणतं लाख मग? रुपयाला आपण बघितलंय ना, 5,000 रुपये। एक मिनिट, म्युच्युअल फंड 1 लाख रुपयाला 5,000 रुपये। ऑप्शन ऑप्शन डिलिव्हरी म्हणजे चांगला ब्रोकर असला, घरचा ब्रोकर असला, रिलेशन्स मध्ये असला, फ्रेंड सर्कल मध्ये असला, नवीन असला तर संपलंच, कोणी तुम्हाला पैशाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही करणार। हा फर्स्ट रूल आहे स्टॉक मार्केटचा, कारण तो कशाला देईल ना पैसे, तो देणार नाही। मग अशा वेळेस तुम्हाला एकतर पूर्ण डिलिव्हरी विकत घ्यायला लागेल, आता जो काही लॉस प्रॉफिट आहे तो करावा लागेल। पण आता प्रणाली मॅम तिथेही तयार नाही आहे, त्या म्हणतात नाही शीतल मला अजून थोडासा वेळ दे, माझ्याकडे इमिजिएटली पैसे नाही आहेत। मग त्यांच्यासाठी ती करत आहेत, तिथे मशीन काम करते। मग मशीन जेव्हा काम करते तर जो रेटला बायर असेल त्या रेटला, ज्या रेटला सेलर असेल त्या रेटला ती पोझिशन तुमची स्क्वेअर अप होती आहे। तिथे बोलतात शॉर्ट कवरिंग, त्या ट्रेडला बोलले जातं शॉर्ट कवरिंग, त्याचा बेनिफिट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता 3 to 3:30 मध्ये। आपण टाइम फॉर्म्युला त्याच्यासाठीच वापरतोय ना, टाइम फॉर्म्युला खूप बेस्ट फॉर्म्युला आहे, बेस्ट टाइम मध्ये ट्रेड केला तर बेस्टच मनी हो मिळणार ना। आहे ना। ट्रेडिंग मध्ये मी जे तुम्हाला फॉर्म्युलेज देणार आहे ना, दॅट इज कॉल्ड मॅजिक फॉर्म्युलेज आपण त्याला म्हणतो, तो ट्रिमेंडस फॉर्म्युला असणार आहे। त्याच टाइमिंग मध्ये तुम्ही पैसे घेऊन तुमच्या कामाला मोकळे होणार आहात। हाँ हो, आवडलं आजचं सेशन? कालच्या पेक्षा आजचं सेशन इंटरेस्टिंग होतं का? इंटरेस्टिंग होता। हो मॅम, आता काय आवडलं, डे ट्रेडिंग की इक्विटी? डे ट्रेडिंग इक्विटी डे बाय डे। अजून उद्या तुमचा व्ह्यू बदलणार आहे, उद्या मी एकदमच तुम्हाला काय म्हणतात त्यांना स्ट्रॅटेजी पण देणार आहे। फॉर्म्युलेस तर आपण लाइव मार्केट मध्ये घेणार आहोत, पण उद्या ज्या त्या स्ट्रॅटेजीज असतील, तुमचं स्टॉक मार्केटचा जो व्ह्यू आहे ना की लॉस होतो तो टोटली झिरो होणार आहे, म्हणूनच त्या स्ट्रॅटेजीला आपण एकदम मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी म्हणतो आणि झिरो लॉस स्ट्रॅटेजी म्हणतो। अशा काही स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला देणार आहे उद्या, सो रेडी होमवर्क करून। होमवर्क केला तर उद्या नवीन स्ट्रॅटेजी शिकायला मिळेल अबाउट इक्विटी, 5 स्टॉक मला तुम्हाला द्यायचे की? म्हणजे तुम्ही मला सजेस्ट करणार आहात। जसं मी आज तुम्हाला एक हाँ एक्झाम्पल दिलं, त्या सगळ्या हाँ फॉर्म्युल्यामध्ये तो स्टॉक फिट झाला की नाही तो आपण बघितला, त्याच्यानंतर आपण वेगळी स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी यूज केली। सो नाऊ आता तुम्ही मला सांगणार आहात की तो स्टॉक तुम्ही मला सजेस्ट का करताय, आणि मग जर तो ओके तुम्ही मला स्टॉक सजेस्ट करणार आहात तर त्याच्यामध्ये ह्या स्ट्रॅटेजीच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला दुसरी स्ट्रॅटेजी देणार आहे आता। म्हणजे 5 कंपनीचे नावं देतात। लगेचच महिन्याभराचं सबस्क्रिप्शन लावण्यापेक्षा 1-2-3 दिवस चांगल्या प्रॉपर, कारण ऑनलाईन पण मिळून जातात ना, मग कशाला। आणि ऑनलाईन भेटते तुम्ही ऍप डाउनलोड केलं तर 1 वर्षभराचं सबस्क्रिप्शन फ्री आहे, मग कशाला पैसे घालवायचे। बरोबर। नाही असं काही नाही आहे, उलट तुमच्या घराच्या जवळचा ब्रोकर असला ना तर तुम्ही जाऊन बसू शकता, तुम्ही विचारू शकता त्यांना। जसं आता लीना मॅम औरंगाबादला आहे तर त्या माझ्याकडे येऊन विचारू शकता की शीतल इकडे इकडे मला प्रॉब्लेम येतोय, माझं हे स्टेटमेंट आहे, मला एक्सप्लेन करू शकते का? तसं मी तुम्हालाही करू शकते असं नाही आहे, नाही करू शकत, पण शक्यतो जवळपासचा ब्रोकर असला तर कधीही चांगला। ओके आणि तुम्ही म्हणजे मग किती डिमॅट इकडच अकाउंट उघडू शकता, असं काही कंपल्सरी नाही की एकच डिमॅट अकाउंट मी उघडून देते तुम्हाला, काहीच प्रॉब्लेम नाही। नाही, म्हणजे तुमच्या सोबत काम केलं तर काय की तुम्ही लॉस प्रॉफिट या सगळ्या गोष्टी तुमच्या सांगताला, हे चुकतंय हे मी असं काही नाही हेल्प असं नाही करत, नाही। नाही नाही गरजच नाही पडत, ओके ठीक तुम्ही तुमचे एवढे आहे इंडिपेंडेंट झालेले असतात की तुम्हाला माझी गरजच नाही पडत। बरोबर आहे ना ठीक लीना आहे। मॅम? नहीं है पर
पर बराबर है, आप इतने अच्छे से सिखा देते हो, इतना ट्रेन कर देते हो, मास्टर बना देते हो सामने वाले को कि उसे बार बार आपको परेशान करने की जरूरत नहीं पड़ती। नहीं, परेशानी की एक कोई बात नहीं है, वो तो मैं होती हूँ रेडी हर चीज के लिए। अभी हम लोग कम्युनिकेट कर ही रहे हैं ना कितने दिनों से, आपको आप ट्रांसफर नहीं हो रहा है, आपका ये नहीं हो रहा है, वो नहीं हो रहा है, तो हम लोग कर ही रहे हैं ना। इमिजिएटली हम लोग कोई ना कोई रास्ता ढूंढ ही लेते हैं। बट वो जो कंसेप्ट होता है ना कि मैं आपकी ब्रोकर हूँ तो मैं आपको कॉल्स दूंगी, वो मैं नहीं देती, वो आपको खुद को ही करना पड़ता है। यस बिल्कुल, कि नहीं वो अगर तो है कि प्रैक्टिस करना ही चाहिए हर चीज की। नासिक मध्ये वेगळी आहे, नगर मध्ये वेगळी आहे, मुंबईला वेगळी आहे, त्याच्यानंतर औरंगाबादला वेगळी आहे, जालन्याला वेगळी आहे, नागपूरला वेगळी आहे, तर सगळ्यांसोबत सगळ्यांनाच असते टच मध्ये, नो डाऊट, पण थोडीफार कुठे ना कुठे कमी पडायला पडतं कधी कधी। होतोय पाचव्या दिवशी समजेल की नेमकं म्हणजे कसं करायचं, कारण काय ते परफेक्ट पण आम्हाला आला पाहिजे। ये डेफिनेटली ये मी म्हणलं ना, उद्या ज्या स्ट्रॅटेजीज देणार आहे ना, त्याच्याने तुम्हाला कॉन्फिडन्स पण येईल, आणि कसं बाईंग सेलिंग करायचं ते एका आठवड्यात आपण काय करूया। नक्की हो मॅम, ना, म्हणजे काही इकडे डाउट मला असेल तर मग शिकवायला, विचारत जा। मला शिकवायला येते ना। यस मॅम, डेफिनेटली। इट्स अ सेफ इन्वेस्टमेंट, ऐसा रिस्क नहीं है उसमें। हाँ, बट आई वॉन्ट एग्जैक्टली अ डेफिनेशन, की डेफिनेशन क्या है। मतलब जैसे म्यूचुअल फंड का हमने डेफिनेशन देखा था कि जिन लोगों को नॉलेज नहीं है, जिन लोगों के पास टाइम नहीं है, उनके लिए एक म्यूचुअल अंडरस्टैंडिंग से फंड मैनेजर बनाया जाएगा जो आपका फंड स्टॉक मार्केट में इन्वेस्टमेंट करा है। तो ऐसे इक्विटी की डेफिनेशन क्या, क्योंकि हर चैप्टर की जो हम लोग स्टार्ट करेंगे उसकी अलग अलग डेफिनेशन होगी। तो स्पेशली अबाउट इक्विटी, आपका आपके माइंड में क्या है प्रणाली मैम, किसे बोलोगे आप इक्विटी? इक्विटी इज द सेफेस्ट इन्वेस्टमेंट, आई एग्री पूरी यू मैम, बट पर्टिकुलर अगर मैं आपको डेफिनेशन पूछूं तो आप क्या बताओगे? लीना मैम उसके सीजन्स एंड सेक्टर्स देख के सब दो, और माहिती आहे कर्जाची डिमांड वाढलं और रेट तर वाढून गेलेले आहेत, वाढत मग तुमच्याकडे आहे, कधी पाहिजे हे शेअर्स? अगोदरच पाहिजे म्हणजे सीजन अगोदरच पाहिजे, मग त्याच्यासाठी सुरू तुम्हाला व्हायच्या अगोदरच। हा अभ्यास अगोदर करावा लागेल। खूप सिंपल गोष्टी मी तुम्हाला दिल्या आता, की जर मला जर जी गोष्ट अफोर्ड नसेल होत तर त्याच्यासाठी कुठला शेअर काम करतोय, कुठल्या सीजन मध्ये कशाची डिमांड वाढते, तर एक गोष्ट म्हणजे आता फक्त आपण म्हणलं की समर वॅकेशन किंवा विंटर वॅकेशन असतात, तर मग वॅकेशन कुठल्या कुठल्या गोष्टी इन्व्हाइट करतात? फ्लाइट, हॉटेल्स, फूड, ब्रेवरेजेस, या सगळ्या गोष्टी इन्व्हाइट करतात। मग या सगळ्या गोष्टींचे म्हणजे एक सीझन तुम्हाला एक थिंक मध्ये 10 किंवा 7 स्टॉक देऊ शकतो, मिनिमम 5 स्टॉक तर एका सेक्टर्स वाइज तुम्हाला मिळू शकतात, मात्र तो स्टडी तुम्हाला करायला लागेल। जसं की अंबेजोगाई तहसील कुठे भेटणार नाही बहुतेक माझ्याकडे, कुठे अंबेजोगाई तहसील आंबेसुकईला पण मिळून जाईल, तुमच्या न्यूजपेपर वाल्याला एकदा विचारा, किंवा सगळ्यात सोपं ठीक आहे, गावामध्ये पेपर मिळवायचा असेल तर तुमच्या बस स्टँडला मिळून जातो। बिझनेस स्टँडर्ड ना। हा बिझनेस स्टँडर्ड तो एक घेऊन टाका, तो उद्या आपल्याला स्टडी करायला बेटर राहील। उद्या पण आपण त्याच्यातनं फॉर्म्युलेज घेणार आहोत, आज पण आपण त्याच्यातनं फॉर्म्युलेज घेणार आहोत। इक्विटीसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे न्यूजपेपर, उद्या डे इंट्राडे साठी पण आपण त्यातनं फॉर्म्युले घेणारच आहोत। कंपनीच्या रेकॉर्ड बुक मध्ये जोपर्यंत तुमचं नाव जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही कंपनीच्या पापात आणि पुण्यात सहभागी नाही होऊ शकत। म्हणून कंपनीच्या रेकॉर्ड बुक मध्ये जेव्हा नाव जातं तेव्हाच डिविडंड आणि बोनस तुम्हाला मिळेल, त्याआधी मिळणार नाही। कदाचित असं नाही होणार की 1+1 शेअर दिला होता आणि तो दुसऱ्या दिवशी त्याचं डिवायडेशन होणार आहे, ते तुम्हाला लॉस नाही होणार, पण ती एक रिस्क पण तुमच्यासाठी राहणार आहे। खूप माटे करते, ॲन्युअल जनरल मीटिंग AGM कधी आहे, कुठली कंपनी किती डिविडंड देती आहे, किती बोनस देती आहे, त्याची रेकॉर्डेड काय आहे, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला इझिली फंडामेंटल्स मध्ये येऊन जाणार।
पांच गोष्टी आहेत. कालपासून आपण जे काय शिकलो थोडासा विचार करा. सेफ साइड जायसाठी आपण काय काय बघितलं. आपण प्रत्येक गोष्ट सिक्युरिटी प्रमाणे बघतो, आपण प्रत्येक गोष्ट सेफ साइड जायचा विचार करतो. त्यात आपण काय काय बघितलेलं, का घ्यायचा तो शेअर, त्यासाठी आपण काय बघितलं. एक्झाम मध्ये बसवलं तर पूर्ण बुक तुमच्याकडेच ठेवावी लागेल. फुल तुम्ही कालपासून सगळ्या नोट्स आता रेडी करायला लागला. येस पूर्वी मॅम, लीना मॅम बताओ. बहुत सिंपल सवाल आपके माइंड में आना चाहिए. या तो फिर मैं बहुत अच्छे से पढ़ा रही हूँ, आपके दिमाग में सवाल ही नहीं आ रहे. किती दिवस ठेवायचं अजून? खूप किती दिवस म्हणजे त्याला काय म्हणू शकतो, एक पटकन डोक्यात यायला पाहिजे हा प्रश्न. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण आता इम्पॉर्टंट थिंग्स बघितल्यात, या तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ह्या सगळ्या गोष्टी जे स्मार्ट इन्व्हेस्टर्स आहेत ना, जसं वॉरन बफेट, ग्राहम, ह्यांच्याकडनं ह्यांच्या सगळ्या गोष्टी वाचून वाचून मी ह्या सगळे कॅल्क्युलेशन्स काढलेत. सो ह्या कॅल्क्युलेशन्स मिळणार कुठे आहेत तुम्हाला इझिली, हा प्रश्न तुमच्या डोक्यात यायला पाहिजे होता. तुम्ही लोक यायच्या आधीच आम्ही डिस्कस करत होतो की 10 इयर्सच्या हायएस्ट याच्यावर पोचलंय बॉन्ड यील्ड. बॉन्ड यील्ड वाढलं म्हणजे बॉन्ड यील्डचा जर इंटरेस्ट रेट वाढला, जसं आपल्याकडे एफडीज असतात तसं त्यांच्याकडे बॉन्ड यील्ड असतात युएसए मध्ये, आणि जर त्याच्यावरचा इंटरेस्ट वाढला तर महागाई वाढेल, आणि महागाई वाढली तर त्याचा स्टॉक मार्केटवर परिणाम होईल. आणि जर तिकडे इंटरेस्ट रेट चांगला मिळत असेल तर नक्कीच आपल्या स्टॉक मार्केटमधनं ती लोक पैसे काढून तिकडे इन्व्हेस्टमेंट करतील, मग मार्केट कधी पण खाली येऊ शकतं. मग अशा वेळेस तुम्ही घेतलेल्या रेटपासून पण तुमचा स्टॉक खाली येऊ शकतो. त्यामुळे मी अजूनही मी कन्फर्म नाही आहे की मी या ठिकाणी सेफ आहे. मग याच्यासाठी मला दुसरी स्ट्रॅटेजी वापरायला लागेल, ती असेल 58 वीक स्ट्रॅटेजी ना. हो, आणि त्याच्यानंतर मी पाहतो तर बीपीसीएल नंतर म्हणजे लॉसर मध्ये डाऊन झाला बीपीसीएल 4.5%. पण तुम्ही आज जर ग्रुप मध्ये न्यूज वाचली असेल तर मी बीपीसीएल ची न्यूज टाकली होती. मी तुम्हाला मला सगळेजण क्लास जॉईन करायच्या आधी सभी लोग, पूर्वी मॅम, लीना मॅम, सभी लोग एक ही सवाल करते है कि हम लोग क्लास करने के बाद हमें आप कॉल्स दोगे क्या? आपको लग रहा है पूर्वी मॅम एंड लीना मॅम की आपको जरूरत है कॉल्स की? है? आवाज नहीं आ रही. आपको जरूरत है कॉल्स की? मेरी हेल्प की जरूरत पड़ती है आफ्टर क्लास? नहीं नहीं, स्ट्रेटजीज इतने अच्छे हो जाते, फॉर्मूलास इतने अच्छे, तो लगता ही नहीं है. आप हिंट भी देते हो, बस वो आना चाहिए. एग्जैक्टली, मैं वही बोल रही हूँ कि आज मैंने बहुत अच्छी हिंट दी थी. मैंने भी उसी में काम किया है, मैंने और किसी भी काम नहीं किया. मैंने बीपीसीएल का हिंट आप लोगों के साथ शेयर किया, इतनी परफेक्ट न्यूज आप लोगों के साथ शेयर की, और उसी न्यूज पे मैंने भी काम किया है. बट बस मैंने पर्टिकुलर आपको बोला नहीं है कि ये खरीदो, क्योंकि आपने देखा होगा मैंने एक कॉल खरीदा था और एक पुट खरीदा था. मैं और दो सबसे अच्छी बात आज के स्ट्रेटेजी भी मेरी ये थी कि मैं बोथ साइड प्रॉफिट में थी. ओ ग्रेट, एक में 4,000. तुम्ही तर ठराविक वेळेतच करता आणि एकदम प्रॉफिट घेऊन बाहेर निघता. बाकीचे लोक काय 3.25 माझे पर्यंत बघतात काय कमी जास्त, म्हणजे मी जेवढं बघतोय काही जणांना तेवढ्या पिरियड मध्ये तुम्ही प्रॉफिट घेऊन बाजूला निघता, बाकी मग दिवसभर आपलं काम चालू आहे. सर मिळतात ना 2,000-3,000 प्रत्येकासाठी. क्लास 1 ऑफिसरचा पगार किती असतो मला सांगा? 5,000 रुपये पर डे. हो ठीक आहे,
आणि ते दिवसभर काम करतात, रिस्पेक्ट मिळतो, त्यांची खूप मेहनत असते त्याच्यामध्ये. मला पण अर्ध्या तासात 5,000 रुपये मिळाले तर मला बस होतात. तेच परफेक्ट आहे की किती वाजता घ्यायचं त्याला किती वाजता सोडायचं हेच देणार आहे तुम्हाला. आता ते टायमिंग मी तुम्हाला देणार आहे, टायमिंगचा पण फॉर्म्युला आहे आपला, तो खूप परफेक्ट फॉर्म्युला बसतो. कारण मला म्हणजे जे इन्स्पायरेशन तुमच्याकडनं भेटलं की ते तुम्ही परफेक्ट टायमिंग मध्ये घेता, परफेक्ट टायमिंग मध्ये विकता आणि बाकी मग दिवसभर आपलं कामाला मोकळं. एक्झॅक्टली हेच असलं पाहिजे. दिवसभर त्याला घेऊन बसलं हे चालतंय उतरतय खाली होतं त्याला कुठं काही. दिवसभरचा पण ट्रेड होतो, त्याला आपण रॅट स्ट्रॅटेजी म्हणतो. म्हणजे दिवसभर आपण उंदीर जसं कुरतडतो ना, तसं मार्केटला तुम्ही कुरतडू शकता, पण मार्केटचा मूड पण तुम्हाला बघायला लागतो. लक्षात आलं पाहिजे, तो मूड समजला पाहिजे तुम्हाला, त्या हिंट समजल्या पाहिजे. अब कल पूर्वी मॅम और लीना मॅम खुद ही पेपर ट्रेड करके बताएंगी कि मैंने क्या हिंट दी थी, उसके ऊपर वो लोग ट्रेड करके बताने वाले. कारण तुम्ही सांगितल्यापासून मी बीपीसीएल कंटिन्यूअस पाहतोय सकाळपासून, पण ते परत वर गेलंच नाही तुम्ही तो व्हिडिओ टाकल्यापासून. मी ऑलमोस्ट 24,000 रुपये बुक केले त्याच्यामध्ये. हो ते पाहिलं त्याच्यानंतरच मी त्या बीपीसीएल कडे असतो सकाळपासून लक्ष होतं. म्हणजे जो माझा कॉन्फिडन्स आहे अबाउट इक्विटी, की इक्विटी तुम्हाला खूप चांगले पैसे देत, तो कॉन्फिडन्स माझा एक्सपिरियन्सनी मला आलाय. अँड इक्विटी इवन आयडिया वन ऑफ इन माय लिस्ट, की ज्याने मला श्रीमंत बनवायला मदत केलेली आहे. सो आयडिया, डीबी रियालिटी, इंडिया बुल वेंचर्स, असे खूप सारे स्टॉक्स आहेत जे मी खूप खालच्या लेवल्सला घेतलेत. आणि ह्याच पद्धतीने जी मी तुम्हाला आता इक्विटीमध्ये शिकवली त्याच पद्धतीने मी घेतले आणि त्याच पद्धतीने प्रॉफिट बुकिंग केलं. बघा प्रॉफिट बुकिंग, जर आयबी वेंचरचा लो तुम्ही बघितला तर 12.50 रुपये, हाय आहे 800 रुपये, आत्ताची करंट प्राइस आहे त्याची 256. जर समजा मी 800 जाऊन पण विकला नसता तर मला कुठे विकायला लागला असता? 256 रुपीजला. त्यामुळे प्रॉफिट बुकिंग पण तेवढंच महत्वाचं. लोअर सर्किट, दोन गोष्टी, यूपी आणि एलसी हे शब्द तुमच्या कानावर पडणार. अप्पर सर्किट म्हणजे काय? पर्टिक्युलर कुठल्याही शेअरला, एफएनओ मध्ये नाही, कॅश मध्ये फक्त लिमिट असतं. पहिला दिवस असतो 20%, दुसरा दिवस असतो 10%, आणि तिसरा दिवस असतो 5%. जोपर्यंत नवीन रूल सेबी काढत नाही, म्हणजे सेबी त्याला परत चेंज नाही करत, तोपर्यंत त्याला इथून पुढे 5-5% सर्किट लागणार आहे. त्याला बोलतात सर्किट फिल्टर. पण तुम्ही बोलू शकता अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट, ह्या दोन गोष्टी इक्विटीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. मोस्ट ऑफ टाइम 20% जर सनसेक्स खाली आला, 20% जर निफ्टी खाली आली, तर तुमच्या लक्षात येईल, हिस्ट्री जर तुम्ही बघाल तर मार्केट बंद झालंय, कारण लोअर सर्किट लागले किंवा अप्पर सर्किट लागलेलं असेल तर स्टॉक मार्केटमध्येही त्याचा फरक पडतो. काही काळासाठी तुमचं काम थांबवून जातं, म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये काम थांबलं जातं. दॅट इज कॉल्ड अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट. टच वूड, आतापर्यंत मी खूप जास्ती अभ्यास करते असं म्हणा, किंवा मी खूप जास्ती रिसर्च करते मग इन्व्हेस्टमेंट करते, किंवा माझं नशीब पण मला साथ देतं, मला स्टॉक मार्केटमध्ये अजून तरी लॉस झालेला नाहीये आणि होणारही नाही तोही माहितीये मला. आणि मी खूप प्रॉपर वे, प्रत्येक स्टॉक सिलेक्शन साठी मी 3-4 तास नक्कीच देते. जेव्हा मला घ्यायचं तिथे तर माझा 15 दिवसापासून स्टडी सुरू होतो, पण घेण्याच्या आधी 3 दिवस आधीपासून मी त्या स्टॉकची मुवमेंट बघते. प्रॉपर रेटला इन्व्हेस्टमेंट करणं खूप मॅटर करतं, आणि जर तुम्ही बघितलं असेल तर प्रॉपर रेटला एक्झिट करणंही तेवढंच मॅटर करतं. 1,00,000 रुपीजला 500 असेल इक्विटी आणि आयपीओ मध्ये, आणि 1,00,000 रुपीजला 50 रुपीज असेल डे इंट्राडे आणि एफएनओ मध्ये. फ्युचर्स मध्ये ऑप्शनचं वेगळं ब्रोकरेज असेल, ते मी तुम्हाला ऑप्शन्स मध्ये शिकवते. आता फक्त हे 3 थिंग्स, 5,000 फॉर म्युच्युअल फंड, 500 फॉर इक्विटी, 500 फॉर आयपीओ, 50 रुपीज डे इंट्राडे, 50 रुपीज एफएनओ. फक्त फ्युचर्स, नॉट ओ नाही, फक्त फ्युचर्स. ऑप्शनसाठी वेगळं ब्रोकरेज असतं. आणि हे आपण कम्पेअर करतोय अबाउट 1,00,000 रुपीज, राईट? आपण म्युच्युअल फंड बघितलं, आयपीओ बघितलं, आपण इक्विटी पण बघितली, हे तिन्ही स्नेप होते. आता सुरू झालं ते रोलर कोस्टर्स, आणि रोलर कोस्टर्स मध्ये बसल्यावर तुम्हाला माहितीये की तुम्हाला सीट बेल्ट बांधलाच जातो. सो दॅट इज कॉल्ड स्टॉप लॉस, म्हणजे तुमचा सीट बेल्ट.
मॅटर करतो तुमच्या फायनान्शियल कॅपॅसिटीवर. म्हणजे स्टॉप लॉस म्हणजे हा माइंड मध्ये असतो की मी एवढा लॉस बेअर करू शकतो किंवा मी एवढा लॉस बेअर करू नाही शकत. दॅट इज कॉल्ड स्टॉप लॉस. हा टोटली तुमच्या माइंडवर डिपेंड करतो. ट्रेड नाही केलाय ना मार्केटमध्ये अजून कुठल्याही पद्धती. म्हणजे प्रणाली मॅमचं तर डिमॅट अकाउंट पण नाही आहे. तुमचं आहे दीपक सर डिमॅट अकाउंट? सो जेव्हा तुम्ही ट्रेड करायला जाल ना तेव्हा तुमचा एक्सपिरियन्स असा असेल की तुमचा जो स्टॉप लॉस तुम्ही ठेवला होता ना तो हिट होतो आणि मग तुमचं टार्गेट जे तुम्ही हे ठेवता ना 800 रुपये 700 रुपये 720 740 750 फॉर अ डे जे काय तुम्ही टार्गेट ठेवता ते नंतर येतं. आधी तुमचा स्टॉप लॉस हिट होतो मग तुम्हाला वाईट वाटतं आणि पुढच्या वेळेस तुम्ही स्टॉप लॉस ठेवत नाही. तर तसं आता आपण नाही करणार आहोत. आपल्याला स्टॉप लॉसची जी पद्धत आहे ती थोडीशी बदलायची आहे. तर म्हणजे डे ट्रेडिंगचा फर्स्ट रूल, जेव्हा तुम्ही डे इंट्राडे करता तेव्हा तुम्हाला स्क्रीनच्या समोर असणं आवश्यक आहे. मोस्ट ऑफ टाइम जर आजचं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर मी स्क्रीन शेअर केलेली तुमच्यासोबत कसं फ्लक्च्युएशन होतं रेटचं. ब्ल्यू रेड रेट्स फ्लक्च्युएशन तुम्हाला दिसत होते. मला डिसिजन्स घ्यायला फटाफट रेडी मी डिसिजन्स घेऊ शकते. तर दॅट इज द मेन रिझन की तुमच्या समोर जर स्क्रीन असेल तर तुम्हाला डिसिजन्स फटाफट घेता येतील. किंवा जर तुमच्याकडे स्क्रीन नाही आहे आणि तुम्हाला ट्रेड करायचं आहे तर तुमचा ब्रोकर आणि तुमचं रिलेशन खूप मॅटर करतात. मी तुमची ब्रोकर आहे. प्रणाली मॅमने मला सांगितलं की शीतल 680 आला तर मला एक कॉल कर. 680 झाला तर मी प्रणाली मॅमला कॉल करणार. मॅम आता काय करूया तू 680 जवळपास येतो. सो प्रणाली मॅम मला म्हणणार की शीतल बघ तो 685 जातोय का, तो 690 जातोय का. जर तो जात असेल तर तू मला सांग. तुम्ही मला ब्रोकरेज देताय तर मला तुम्हाला फुल सर्व्हिस देण्याचं काम आहे. मी सांगणार 2-3 वेळेस मॅमला. मग मॅम जो प्रॉफिट झाला ना तो प्रॉफिटच्या स्टॉप लॉस प्रमाणेच वाढत गेलेला आहे. तो काही एकदम असं 20,000 होईपर्यंत माझ्यात पेशन्स नाही आहेत. मला 5,000 3,000 दिसले तर मी प्रॉफिट बुक करून घेतो. पण ज्यावेळेस जेव्हा मी कॉन्फिडन्स असते ना मग मी प्रॉफिटमध्ये पण स्टॉप लॉस ठेवायला सुरुवात करते. आणि तरी पण मी 24 मला आज ऍक्च्युअली त्याच्यामध्ये 53,000 रुपीज मिळाले असते पण मी 24,000 रुपये घेऊन निघाले. सफिशियंट होते आजच्या दिवसासाठी माझ्यासाठी म्हणजे माझ्या क्लायंटसाठी. तर मी त्यांना सजेस्ट केले की सर या तू बुक ही कर लेते आज एनी डे सो विल बुक द प्रॉफिट. सो स्टॉप लॉस प्रॉफिट मध्ये तुम्ही नंबर्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप डिफिकल्ट आहे. पण खूप सिम्पल कॅल्क्युलेशन मी तुम्हाला नोट डाऊन करून दिलेत ब्रोकरेजचे. ते माइंड मध्ये एकदा फिट झाले ना. 1,40,000 शेअर्स घेतले तर बीटीएसटी मध्ये मला किती लागणार आहे. 1,00,000 रुपयाला 500 रुपये 40,000 किती लागणार. अजून 200 रुपये ऍड करा. 700 रुपये घेताना 700 रुपये विकताना म्हणजे मग मला किती 1,400 रुपये ब्रोकरेजच लागणार आहे. बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी जो काय प्रॉफिट होईल त्याच्यामध्ये. सो हे कॅल्क्युलेशन एकदा डोक्यात फिट झाले ना लॉसचे चान्सेस झिरो होतात. कारण ब्रोकरेज कधी फक्त माणूस जेव्हा तुमचा लॉस होतो ना तेव्हा तुम्ही ब्रोकरेज काउंट करता. तोपर्यंत तुम्ही ब्रोकरेज काउंट करत नाही. पण हेच जर कॅल्क्युलेशन आधीपासून डोक्यात असेल तर लॉस होणारच नाही.